इयत्ता 12वी कला शाखा विषय राज्यशास्त्र भारत आणि जग हे सहावे प्रकरण आपण अभ्यासत आहोत आणि गेल्या तासाला आपण भारताचे शेजारी देशांबरोबरचे संबंध अभ्यासले. आज आपल्याला भारत आणि आफ्रिका यांच्या संबंधातला अभ्यास करायचा आहे. भारत आफ्रिका भारत आफ्रिका आता आपला आजचा अभ्यासाचा घटक कोणता आहे? भारत आणि आफ्रिका यांचे संबंध. आता 1950 ते 1960च्या दशकामध्ये आफ्रिकेतील वसाहतवाद विरोधी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळी आणि तेथील भारतीय वंशाचे लोक हे भारताच्या आफ्रिका धोरणाचे लक्ष होते. भारताने वंशवादी भेदाला विरोध केला होता. आता खरं तर भारताने स्वातंत्र्यपूर्व काळापासून विशेषतः स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारताने वंशभेदी धोरणाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने विरोध केला आहे. वंशभेदाला भारताने विरोध केला आहे आणि इंग्रजांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये किंवा आफ्रिकेमध्ये वंशवाद वंशभेदी धोरण राबवलेले होते. म्हणून भारताने जगाच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर वंशवादी धोरणाचा सातत्याने विरोध केलेला आहे आणि तो आपल्या धोरणाचा एक भाग राहिलेला आहे. हरारे येथील अलिप्ततावादी चळवळीच्या शिखर परिषदेमध्ये निर्माण झालेल्या आफ्रिकन फंड या माध्यमातून तेथील त्यांनी मदत केली होती. 1990च्या नंतर बदललेल्या जागतिक व्यवस्थेत ऊर्जा सुरक्षेचा मुद्दा या निवडून आलेला आहे. सध्या भारताच्या खनिज तेल आयातीपैकी सुमारे 24% खनिज तेल भारताच्या खनिज तेल आयातीपैकी सुमारे 24% तेल म्हणजे खनिज तेल आफ्रिकेतून येते. म्हणजे एकूण आपली जी आयात आहे त्याच्यापैकी 24% खनिज तेल आपल्याला आफ्रिकेतून येते. कारण खनिज तेल हा आपल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे आणि त्याच्यामुळे भारत आणि आफ्रिका संबंध अभ्यासत असताना खनिज तेलाचा जो वाटा आहे तो खरं तर आपल्याला 24% आफ्रिकेकडून येतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो आपल्या संबंधामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक मानला जातो. भारतीय तेल कंपन्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये तेल खाणीमध्ये आता गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. याच्यामध्ये ONGC विदेश सुदान इजिप्तमध्ये यांनी गुंतवणूक केली आहे. ONGC मित्तल एनर्जी यांनी नायजेरियामध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि रिलायन्स समूहाच्या नायजेरिया अंगोला चाड कॅमरून कांगो येथे वाटाघाटी चालू आहे. भारतीय उद्योग क्षेत्राने आता आफ्रिकेत रस घ्यायला सुरुवात केली आहे. या आफ्रिकेतील विकसनशील देशांना तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्राची मदत देखील आता सध्या होण्याची शक्यता आहे. म्हणजे अशा प्रकारे भारताने भारतीय उद्योग क्षेत्राने आता आफ्रिकेमध्ये उद्योग सुरू करायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर विज्ञान तंत्रज्ञानाची मदत आता आफ्रिका खंडातल्या अनेक देशांना भारताने देऊ करायला सुरुवात केली आहे. म्हणजे अशा प्रकारे विज्ञान तंत्रज्ञान व्यापार वंशभेदाभेदी विरोधाला धोरणाचा विरोध त्याचबरोबर भारतीय कंपन्यांची आफ्रिकेमध्ये होणारी गुंतवणूक एकूण आपल्या खनिज तेल आयातीपैकी 24% आफ्रिकेतून होणारी आयात असे महत्त्वाचे आयाम भारत आफ्रिका संबंधाला आहे. भारतीय उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये आफ्रिकेमध्ये निर्माण होत आहेत. पूर्व आणि दक्षिण आफ्रिकी देशात मिळून भारतीय वंशाचे सुमारे 2 कोटी लोक राहतात. आता खरं तर पूर्व आणि आफ्रिकी खंडामध्ये आफ्रिका खंडामध्ये भारतीय वंशाचे 2 कोटीपेक्षा अधिक लोक हे राहत आहेत आणि या 2 कोटी भारतीय वंशाच्या लोकांच्या माध्यमातून भारत आफ्रिका संबंध खऱ्या अर्थानं आता वाढताना दिसत आहे. भारताने आता त्याच्या पलीकडे अधिकाधिक सकारात्मक दृष्टीने या आफ्रिका देशांकडे पाहायला सुरुवात केली आहे.
आता हिंदी महासागरातील सुरक्षा हा भारतासाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. भारताच्या या सामरिक दृष्टिकोनातून सोमालियापासून दक्षिण आफ्रिकेचे सर्व देश येतात. सोमाली समुद्रातील चाचेगिरीच्या वाढत्या घटना आणि दहशतवादाचा वाढता धोका हे भारतासाठी संवेदनशील मुद्दे आहेत. भारतासाठी भारतातील अग्रगण्य सैनिकी प्रशिक्षण संस्था हे आफ्रिके देशांचे आकर्षण आहे. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अकादमी, सुदान ब्लॉक याची मुख्य इमारत हे भारत सुदान सहकार्याचे प्रतीक आहे. देहरादूनची इंडियन मिलिटरी अकादमी, आणि वेलिंग्टन येथील स्टाफ कॉलेज यांचा त्यात समावेश होतो. म्हणजे अशा माध्यमातून भारत आणि आफ्रिका संबंधामध्ये सातत्याने आपल्याला वाढ होताना दिसत आहे. आफ्रिकेचे 1995 सालचे अध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी भारताला भेट दिली आणि भारत आणि आफ्रिका यांचे संबंध सुधारणापर्व नव्याने सुरू झाले होते. सुदानचे अध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी खऱ्या अर्थानं राजकीय भेट दिल्यानंतर, आपल्या देशाला भेट दिल्यानंतर सामाजिक, आर्थिक, विज्ञान, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याला सुरुवात झाली होती. आणि आपला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हिंदी महासागर क्षेत्र. हिंदी महासागर हा जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. तर हिंदी महासागर क्षेत्र हा जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग आहे, कारण या मार्गातूनच जगातील बहुतांशी वाहतूक होते. दरवर्षी सुमारे 1,00,000 मालवाहू जहाजे यातून ये जा करतात. आता या हिंदी महासागर क्षेत्रामध्ये 1,00,000 जहाजे याचा करताना आपल्याला दिसतात, कारण त्यामुळे हिंदी महासागर क्षेत्र हे जगातील महत्त्वाचा सागरी मार्ग म्हणून ओळखले जाते. आणि ज्यातून जगातील कंटेनर वाहतुकीपैकी निम्मी वाहतूक आणि 1/3 माल वाहतूक आणि खनिज तेलाच्या 1 वाहतुकीपैकी 2/3 वाहतूक यातून होते. बघा, खनिज तेलाची जर वाहतूक आपण विचारात घेतली तर 2/3 वाहतूक खनिज तेलाची हिंदी महासागर क्षेत्र. आणि भारताच्या सामरिक दृष्टिकोनातून सुद्धा हिंदी महासागर क्षेत्र अतिशय महत्त्वाचे मानले जाते. माल वाहतुकीवर आणि महत्त्वाचे म्हणजे तेथील समुद्रातील सागरी संसाधनावर हे अवलंबून आहे. भारताच्या परराष्ट्र धोरण आणि सुरक्षेच्या संदर्भात त्याचा विस्तृत समुद्रकिनारा हे आव्हान आहे आणि संधी आहे. भारताला समुद्रकिनारा सुमारे 7,500 किलोमीटर लांबीचा लाभलेला आहे. समुद्रकिनारा म्हणजे भारताला जो समुद्रकिनारा आहे तो 7,500 हा किलोमीटर लांबीचा लाभलेला आहे. आणि या समुद्रकिनाऱ्याच्या तसेच पश्चिमेकडे लक्षद्वीप, पूर्वेकडे अंदमान निकोबार बेटे यांच्यावर शेकडो बेटे आहेत. भारताच्या दक्षिणेकडे इंडोनेशिया,
फक्त 90 सागरी मैल अंतरावर आहे. भारताला 2.4 लाख वर्ग किलोमीटर विशेष आर्थिक क्षेत्र लाभलेले आहे. भारताच्या व्यापारापैकी 90% वाहतूक खनिज तेलाची, बहुतांश वाहतूक या सागरी मार्गाने होते. मत्स्य खनिजे तेल इत्यादी संसाधने यांच्यामुळे समुद्र किनारी संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला समुद्रामुळे अशा अनेक घटकांना भारतात सहज प्रवेश मिळू शकतो. ही सुरक्षेच्या दृष्टीने घातक ठरलेली आहे किंवा घातक ठरू शकते. 1948 नौदल योजनेमध्ये प्रथमच भारताच्या सागरी दृष्टिकोन मांडला गेलेला होता. 1965 भारत पाकिस्तान युद्धामध्ये संघर्षात भारताची नौदलाची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरलेली होती. आपल्या मर्यादित होती, परंतु 1971 युद्धामध्ये भारत पाकिस्तान युद्धामध्ये भारत बांगलादेश म्हणजे भारत पाकिस्तान युद्धामध्ये ज्यावेळेला बांगलादेशची निर्मिती झाली त्यावेळेला प्रथमतः नौदलाने महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. आणि भारतीय नौदलाच्या सागरी रणनीतीमध्ये परराष्ट्र धोरणाला पाठबळ पुरवण्यासाठी शक्तीप्रदर्शन करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. 7,500 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आणि 14,500 किलोमीटर किलोमीटर वापरता येऊ शकेल असे जलमार्ग आणि हिंदी महासागरातील सामरिक स्थान यांचा उपयोग भारताने सागरमाथा या बंदरातील खनिजे आपली विकासाची योजना त्यातील पूरक अशी भारतमाला ही योजना आखलेली आहे. भारतमाला या योजनेअंतर्गत रस्त्यांचा व्यापक विकास आणि बंदरांना जोडणे हे अभिप्रेत आहे. बंदरे आणि जलमार्ग यांच्यासाठी सागरमाला ही पूरक योजना आहे. शीतयुद्धाच्या काळात भारताने परराष्ट्रीय धोरण 3 महत्त्वाच्या तत्वाभोवती अवलंबून होते. भारताचे परराष्ट्र धोरण शीतयुद्धाच्या काळामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टींमध्ये अवलंबून होते. याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमधला भारताचा अलिप्ततावाद, अंतर्गत क्षेत्राच्या स्वायत्ततेचा मुद्दा आणि विकसनशील राष्ट्राबाबत एकता असे हे मुद्दे होते. 1951 नंतर या उदारीकरणाच्या 1951 नंतर भारताच्या जागतिक दृष्टिकोनामध्ये बदल झाला. आर्थिक उदारीकरण धोरणाद्वारे भारताने आपली अर्थव्यवस्था खुली केली आणि वास्तववादी भूमिकेवर आधारित राष्ट्रहिताच्या चौकटीत भारताने वेगवेगळ्या देशांशी आपले संबंध आखायला सुरुवात केली. म्हणजे भारताने 1951 नंतर जागतिकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण या धोरणाचा स्वीकार केला आणि अनेक देशाशी आपले विविध प्रकारचे संबंध, व्यापार, विज्ञान, तंत्रज्ञान अशा प्रकारचे संबंध वाढवून आपल्या राष्ट्रीय विकासामध्ये हातभार लावायला सुरुवात केली. आणि शीतयुद्धानंतरच्या काळामध्ये म्हणजे 1990 नंतर भारताकडे हे गरीब विकसनशील राष्ट्र म्हणून बघितले जात असे. परंतु 1990 नंतरच्या दशकात भारत एक आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये एक सक्षम राष्ट्र म्हणून पुढे आले. कारण 1991 साली भारताने जागतिकरण, खाजगीकरण, उदारीकरण या धोरणाचा स्वीकार केला आणि अल्पावधीमध्ये आपली प्रगती केली. एकेकाळी 1990 पूर्वी एक गरीब राष्ट्र म्हणून जगाला परिचित असलेला भारत हा देश 1990 नंतरच्या काळामध्ये एक जगातील महत्त्वाची अर्थव्यवस्था आणि जागतिक राजकारणामध्ये सक्रिय भूमिका असलेला एक महत्त्वाचा देश म्हणून आज आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये पुढे आलेला आहे. म्हणून भारताची भूमिका आज खरं तर महत्त्वाची ठरू लागलेली आहे. आशिया खंडामधील महत्त्वाचा देश, त्याचबरोबर जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारा एक भारत बलवान आर्थिक देश म्हणून आज आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ओळखला जाऊ लागला आहे. अशा पद्धतीने भारताने आपले हिंदी महासागरातील आपले स्थान टिकवलेले आहे. आपले त्याचबरोबर भारत आणि आफ्रिका यांच्यातील जे संबंध आहे ते सुद्धा भारताने चांगल्या प्रकारे निर्माण केले आहे. जगातील अनेक राष्ट्रांबरोबर भारताने चांगल्या प्रकारचे संबंध निर्माण केलेले आहेत. आणि आपण जगाने जगू द्या या आंतरराष्ट्रीय धोरणाचा स्वीकार करून आपण खरं तर भारताने जे या प्रकरणामध्ये आपण अभ्यास केला आहे की भारताने जगाबरोबर म्हणजे जगाने जगू द्या या तत्वाचा स्वीकार करून आपले जे धोरण आहे ते यशस्वीपणे राबवले. सुरुवातीच्या काळामध्ये भारताने अलिप्ततावादी धोरण ज्यावेळेला राबवलेले होते त्याच वेळेला भारताने अलिप्ततावादी चळवळीचा एक नवा गट निर्माण केला.
नव्याने स्वतंत्र झाले अनेक राष्ट्रांना भारताने स्वतःचा विकास करत असताना मदत केली, म्हणजे जगाच्या उदयतत्वाचा आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये भारताने सुरुवातीपासून स्वीकार केला. म्हणून नाम या परिषदेमध्ये अनेक देश सहभागी झाले. नंतर शीतयुद्धाच्या काळामध्ये नाम चळवळ नामशी झाली आणि तरीही भारताने आपला विकास पुढे चालू ठेवला आणि 1990 साली भारताने आपले समाजवादी धोरण बदलले. 1990 पूर्वी जगामध्ये गरीब राष्ट्र म्हणून ओळखला जाणारा भारत 1991 साली PV नरसिंहराव प्रधानमंत्री झाले आणि त्याला मनमोहन सिंग अर्थमंत्री होते. भारताने जागतिकरण, खाजगीकरण, उदारीकरण या धोरणाचा स्वीकार करून गेल्या 3 दशकांमध्ये 30 वर्षांमध्ये एक महत्त्वाचा देश म्हणून जगामध्ये एक आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त केले आहे आणि उगवती अर्थव्यवस्था म्हणून आज भारताचा उल्लेख जगामध्ये केला जातो आहे. एक मजबूत अर्थव्यवस्था असलेला देश, अगदी कोरोना संकटामध्ये सुद्धा आपल्या भारताने आपली अर्थव्यवस्था टिकवून ठेवलेली आहे आणि जगामध्ये एक भक्कम अर्थव्यवस्था जागतिक व्यवस्थेमध्ये निर्माण करून आपला दबदबा वाढवला. म्हणून भारताची भूमिका, भारताचे धोरण, भारताचे सुरुवातीचे धोरण, सध्याचे धोरण आणि अडचणच्या काळामध्ये भारताचे असणारे धोरण, याचा जर आपण एकत्रित विचार केला तर भारताला जगामध्ये आज महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. आज भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करतो आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे भारताचे धोरण, भारताचे अनेक देशांबरोबर असलेले चांगले संबंध आणि भारताने आजपर्यंत आपली चांगली धोरणं, भारताने जगामध्ये कोणत्याही राष्ट्रावर आजपर्यंत कधी आक्रमण केले नाही, परंतु होणाऱ्या आक्रमणाला योग्य प्रतिसाद म्हणजे योग्य प्रकारे त्याचा मुकाबला केला आणि आपल्या देशाचे संरक्षण हे चांगल्या प्रकारे केले, म्हणजे अशा प्रकारे भारताने आपले परराष्ट्र धोरण हे यशस्वी केले. याकरता आपल्याला अनेक कारण आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आणि जगातल्या अनेक देशांबरोबर संबंध प्रस्थापित केले. विशेषतः 1990 काळामध्ये, 90 नंतरच्या काळामध्ये भारताने जगातल्या अनेक देशांशी चांगल्या प्रकारचे संबंध निर्माण करून आपला विकास साध्य केला आहे. येथे आपली राज्यशास्त्र या विषयाची 6 च्या 6 प्रकरण झाली आहेत. तर पुढील तासाला आपल्याला स्वाध्याय हा या घटकाचा आपल्याला विचार करावा लागणार आहे आणि स्वाध्याय हा घटक झाल्यानंतर आपण प्रत्येक प्रकरणाचा थोडक्यात प्रत्येक विद्यार्थ्याने सारांश रूपाने अभ्यास करायचा आहे. तर येथेच आपण थांबू.